आज या इथे कुबोटा शोरूम तर्फे आपला शेतकऱ्याचा सन्मान, शेतकऱ्याचा सन्मान करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. सहजासहज शेतकऱ्याचा सन्मान कोणी करीत नाही आणि आज इथे आपल्याला शेतकऱ्याचा सन्मान केला जातो. आज मी तर सांगू शकतो की मी 2012 मध्ये 1 जानेवारी 2012 ला कुबोटाचा 24 HP ट्रॅक्टर घेतला होता. म्हणजे माझ्या शेती करण्याच्या पद्धतीतच इथं बदल झालाय की 1 जानेवारी 2012 मी सुरुवातीला आपल्या पारंपरिक पद्धतीने बैल गडी माणसं अशा पद्धतीने शेती करत होतो. ते करत असताना खूप अडचण, माझी शेती ही 3 ठिकाणी आहे. एकाच गावामध्ये एकदम 9 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 ठिकाणी जमीन आहे. तिथं मला खूप अडचणींचं समोर जावं लागत होतं. मग मी ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर घेतल्यानंतर माझ्या पिकामध्ये मी बदल केला आणि हे करत असताना मला शोरूमचे संतोषरावचे सगळ्यांचे सहकार्य मिळाले आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या पिकामध्ये बदल केला. पिकामध्ये बदल केल्यानंतर मी सुरुवातीला रोहित कंपनीचं पेरणी यंत्र घेतलं. ते घेतल्यानंतर त्या पेरणी यंत्रात मी खूप काही बदल केले. ते करत मला मी विद्यापीठाच्या संपर्कात गेलो. विद्यापीठाच्या संपर्कात गेल्यामुळं त्यांचे काही अनुभव आणि माझे काही अनुभव असं मिळून आम्ही जे BBM तंत्रज्ञान जे 2014 साली आपल्या विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाने जे तयार केले ते अगोदर आम्ही 2012 माझ्या शेतावर तयार केले तंत्रज्ञान आहे. त्याचे अनुभव घेतले आणि ते केल्यामुळं मला आज विद्यापीठावर बॉडीवर घेतलं. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य मग त्याच्यामुळं मी सांगतो की माझ्या शेती करण्याच्या आणि माझ्या दैनंदिन याच्यात ह्या कुबोटा ट्रॅक्टरच फार मोठं माझं हे टर्निंग पॉईंट झालेलं आहे. माझी शेती जर सांगायची झाली तर 100% ही ट्रॅक्टरवर आधारित आहे. माझ्याकडे कुठलीही बैलजोडी नाही. आज 2012 पासून मी बैलजोडी माझी पेरणी फवारणी ओळखणी सगळं हे ट्रॅक्टरद्वारे आहे. 20 एकर शेती ही पूर्ण ट्रॅक्टरवरच आहे. त्याच्यात कुठलाही मजुराचा खर्च नाही. इथं बऱ्याच जण माझे काही शेजारी शेतकरी जे आहेत त्यांना बी माहिती आहे आणि असं करत मग माझ्या उत्पन्नात बी फरक पडला आहे. आज माझ्याकडं पूर्ण गेल्या वर्षी माझ्याकडं सगळ्या सोयाबीनच्या 12 व्हरायटी होत्या. आपल्या इथले 4 विद्यापीठ आणि 1 संशोधन केंद्र याच्यामुळे अशा 12 व्हरायटी होत्या. यावर्षी आज माझ्याकडं सगळ्या 20 व्हरायटी ज्या काही यावर्षी रिलीज झाल्या ज्या पुढच्या वर्षी रिलीज होणार आहेत आणि ज्या काही मागच्या काळातल्या त्याच्यात 85 दिवसापासून 120 दिवसापर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहेत. ते तुम्ही बघायला येऊ शकता. केळगाव इथेच माझी जमीन आहे. जास्त काही लांब नाही. 15 किलोमीटरवर आहे. तर अशा तुम्ही माझ्या उत्पन्नाचा आणि माझ्या याचा सर्व हे टर्निंग पॉईंट कुबोटा ट्रॅक्टर आहे. त्यामुळं मी कुबोटा ट्रॅक्टर आणि शोरूम या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.